हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छानच असाल आपल्या घरामध्ये स्वयंपाकघर हे महत्त्वाचे मानले जाते स्वयंपाकघरात आपण वास्तुशास्त्रानुसार गॅस कुठे ठेवावा किचन कट्टा कुठे असावा तर हे ठरवतो त्याचप्रमाणे स्वयंपाकघर कसे असावे यावरून आपले भाग्यसुद्धा ठरते स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो स्वयंपाकघरात काही गोष्टी अशा असतात की ज्या कधीच संपू देऊ नयेत अशी मान्यता आहे या गोष्टी जर संपल्या तर घरात नकारात्मकता येते असे म्हटले आहे घरामध्ये बरकत राहत नाही दारिद्र्य येते या गोष्टीला कोणताही धार्मिक आधार नाही तसेच वैज्ञानिक असे कोणतेही कारण नाही तरीसुद्धा खूप घरांमध्ये या गोष्टी, गोष्टी पाळल्या जातात लोक या गोष्टींना मानत आले आहेत चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वयंपाकघरात अशा कोणत्या तीन ते चार गोष्टी आहेत ज्या कधीही संपू द्यायच्या नाहीत त्या वस्तू ज्या आहेत तर त्या स्वयंपाकघरात नेहमी असायलाच हव्या तर चला सुरुवात करू या धान्यांपासून आपल्या स्वयंपाकघरात जो गव्हाच्या पिठाचा डबा असतो तर तो डबा कधीही रिकामा ठेवू नये त्यामध्ये थोडे तरी पीठ हे नक्की ठेवावे बघा आपण पहिले पीठ पूर्णपणे संपल्यानंतर दुसरे पीठ भरतो तर असे न करता थोडे तरी त्यामध्ये ओंजळभर पहिले पीठ असावे आणि तर त्यानंतरच नवीन पीठ भरावे काही घरामध्ये गव्हाच्या पिठाचा डबा हा पूर्णपणे जेव्हा संपतो तर तेव्हाच नवीन पीठ हे भरले जाते तर तुम्ही सुद्धा असे जर करत असाल तर यामध्ये तुम्हीसुद्धा नक्की बदल करा मुठभर पीठ शिल्लक असतानाच त्यामध्ये नवीन पीठ भरा आता काही मैत्रिणी अशा म्हणतील की पहिले जे पीठ आहे तर त्याला किडे होऊ शकतील आळ्या होतील आणि त्यामध्येच नवीन पीठ कसं भरायचं जर तेव्हा तुम्ही जेव्हा नवीन पीठ भरणार आहात तर तेव्हा त्या त्याच वेळेला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नवीन पीठ भरायचं आहे आता आपल्याला तर तेव्हा फक्त तुम्ही जुने पीठ बाजूला काढा आणि लगेचच नवीन पीठ भरा परंतु कधीही तो डबा पूर्णपणे रिकामा ठेवू नका आणि जे तुम्ही जुने पीठ ठेवलेले आहे तर ते एका बाऊलमध्ये काढा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही वापर करणार आहात पिठाचा तर पहिल्यांदा तुम्ही जुने पीठ वापरावं त्यानंतर नवीन पीठ वापरायला सुरुवात करा हा अगदी सोपा उपाय आहे बघा गव्हाच्या पिठाचा डबा हा कधीही रिकामा ठेवायचा नाही त्यामध्ये थोडे तरी पीठ हे शिल्लक ठेवायचेच आहे ज्या डब्यामध्ये आपण आटा भरतो तर तो जर डबा आपण रिकामा ठेवला पूर्णपणे रिकामा ठेवला तर त्या घराची भरभराट होत नाही त्या घरामध्ये सतत धनधान्याची कमी जाणवते त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची वृद्धी तशीच राहावी कधीही धनधान्याची कमी जाणवू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जो आटा ठेवता तर तो डबा कधीही रिकामा ठेवू नका तसेच तो डबा कधीही झाडूने झाडून काढू नका आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळदीचा डबा हळद ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे जेव्हा आपल्या घरातील हळद संपत येते तर त्या अगोदरच आपण बाजारातून नवीन हळद आणायची आहे ती हळद पूर्ण संपण्याआधीच दुसरी हळद घेऊन यावी आणि यावर एक सोपा उपाय आहे की आपण स्वयंपाकघरातील हळद जी आहे तर ती कधीही संपू नये यासाठी कोणता उपाय आहे तर तुम्ही एका छोट्या डब्यामध्ये थोडीशी हळद भरून किंवा एक छोटा डबा पूर्णपणे हळदीने भरून तो जो डबा आहे तर तो तुम्ही अन्नपूर्णा मूर्तीजवळ ठेवू शकता म्हणजे तुमच्या घरातील हळद ही कधीच संपणार नाही हा एक सोपा उपाय आहे की आपल्या घरातील हळद संपणार नाही कधी कधी काय होत की कामाच्या गडबडीत आपल्या घरातील हळद संपलेली आहे हे है, आपल्या लक्षातच येत नाही तर तुम्ही एक डबा जर अन्नपूर्णा मूर्तीजवळ भरून ठेवला तर तुमच्या हळद जी आहे तर ती कधीही कमी होणार नाही आणि कायमस्वरूपी हळद राहील काही लोक म्हणतात की घरामध्ये जेवढे गरजेचे आहे तर तेवढेच आपण तांदूळ ठेवायला हवेत म्हणजे बघा तिसरी जी वस्तू आहे तर ती आहे तांदूळ आणि आपले पहिले तांदूळ संपल्यावर आपण दुसरे तांदूळ आणता येतील असे खूप जणांना वाटते परंतु तांदूळ ज्या डब्यामध्ये आपण ठेवतो तर ते सुद्धा तांदूळ कधीही संपू देऊ नयेत धान्य घरामध्ये असणे हे खूप महत्वाचे आहे तांदाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र हा ग्रह जो आहे तो भौतिक प्रगतीशी निगडीत आहे त्यामुळे तांदूळ संपणे हे शुक्रदोष निर्माण करतो त्यामुळे कधीच तुमच्या घरातील तांदूळ हे पूर्णपणे संपू देऊ नका थोडे मुठभर तरी शिल्लक तांदूळ असावेत आणि जेव्हा तुम्ही नवीन तांदूळ भरणार आहात तेव्हा पहिले जे तांदूळ आहे तर त्यामध्येच भरले तरी चालतील फक्त पहिले जे तांदूळ आहेत तर त्याला किडे किंवा आळ्या झाल्या नाहीत का तर याची मात्र दक्षता घ्यायची आहे त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे मीठ मीठ हे बघा मिठाशिवाय जेवण नाही असं म्हटलं जातं तर मीठ हे प्रत्येकाच्या किचनमध्ये असतंच असतं तर मीठ हे राहू आणि केतूपासून घराचे रक्षण करते त्यामुळे घरातील मिठाचा डबा किंवा जी तुमची मिठाची भरणी आहे ती नेहमीच भरलेली असावी मीठ हे घरातील नकारात्मकता घालवते जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या भरणीतील मीठ हे कमी झालेले आहे तर तेव्हा तुम्ही नवीन मीठ घ भरू शकता फरशी पुसतानासुद्धा पाण्यामध्ये मीठ टाकून जर तुम्ही फरशी पुसली तर त्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये सतत लक्ष्मी नांदण्यासाठी घरातील ना मीठ हे कधीही संपू देऊ नका कधीच कोणाकडून मीठ घेऊ नये तसेच मीठ हे कोणालाही कधीच देऊ नये आणि शेवटची वस्तू आहे जी तुमच्या किचन मध्ये नेहमी असायलाच हवी ती वस्तू सुद्धा संपता कामा नये तर ती आहे ते आपण रोजच्या भाजीसाठी जे वापरतो ते म्हणजे तेल तर आपण पहिले संपल्यावर दुसरे तेल आणतो तर असे न करता जेव्हा पहिले थोडेसे तेल शिल्लक आहे तर तेव्हाच दुसरे तेल आपल्याला आणायचे आहे मोहरीचे तेल जे आहे तर ते, ते शनिदोष कमी करते त्यामुळे तुम्ही प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा तुम्ही तुळशीमध्ये सुद्धा लावू शकता तर अशा ज्या अगदी म्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अगदी ज्या गोष्टी आपण रोजच्या आहारामध्ये वापरतो किचनमध्ये या वस्तू असतातच असतात त्या म्हणजे हळदीचा डबा गव्हाचा पिठाचा डबा हा कधीही रिकामा ठेवायचा नाही तसेच मीठ आणि तेल या वस्तू कधीही किचनमध्ये संपू द्यायच्या नाही त्या पहिल्या असतानाच दुसऱ्या घेऊन यायचं आहे तुम्ही जर असं केलं तर तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मी नांदेल तसेच तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या घरामध्ये दारिद्र्य हे कधीही येणार नाही अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली ते म्हणजे भाकरीचे टोपले तुम्ही ज्या कोणत्या भांड्यात किंवा टोपल्यामध्ये भाकऱ्या किंवा चपात्या ठेवता तर ते सुद्धा कधीच रिकामी ठेवायचे नाही त्यामध्ये थोडासा एका होईना पण तुकडा भाकरीचा हा असायलाच हवा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होते आणि तुम्हाला कशाचीही कमी पडत नाही